राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय आणि त्यात आता नाशिक आणि नागपूरकरांना उन्हाच्या झळांसोबतच पाणी टंचाईला सुद्धा तोंड द्यावं लागतंय. पाहुयात याविषयीचा हा रिपोर्ट. बादली, हंडा आणि कळशी घेऊन पाण्याच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या या महिला आहेत नाशिक शहरातल्या. आणि पाण्याच्या टाकीवर उभं राहून आंदोलन करणारे हे नागरिक आहेत नागपूर शहरातले. नागपूरच्या वंजारी नगरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून युवक काँग्रेसने पाणी टंचाई विरोधात तीव्र आंदोलन केलं. रात्री 12-1 वाजता आम्ही कामावून येतो, मग केव्हा उठून मग एक त्रास तर पाहिजे आम्हाला का 2 तास पाणी. अर्धा तास येते, अर्ध्या तासात काय भरून आम्ही पाणी. जे टँकर माफिया आहे त्यांच्यावरही कारवाई करावी. पाण्याचा काही पुरवठा बरोबर होत नाही आहे आम्हाला आणि पाणी काही मिळत नाही. मीटर असल्यामुळे पाण्याची धार इतकी लहान असते की पाणी भरपूर आम्हाला मिळत नसते. पाण्याची जी परिस्थिती नागपुरात आहे तशीच परिस्थिती नाशिकमधल्या काही भागांमध्ये आहे. पाणी आमच्याकडे येतच नाही, आता 3 महिने झाले इथे नगरसेवकांना भेटून कोणी काही लक्षच देत नाही. आमच्या भागामध्ये आम्ही रोज डेली 1000 रुपयाचे टँकर मागवतो आहे आणि तरी आम्हाला पाणी मिळत नाही. आम्हाला खालून पाणी न्यावं लागतं, दोघं सर्व्हिसला आहे, मग आम्हाला म्हाताऱ्या माणसांना कसं पाणी न्यावं हे समजत नाही. नागरिकांनी पाण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे अनेकदा चक्रा मारल्या पण कुणीही दाद दिली नाही. आम्ही अधिकाऱ्यांना वारंवार कळून सुद्धा ते कुठल्याही पाठपुरावा करत नाही. आज 2 ते 3 महिन्यापासून याच्या आधी देखील आम्ही आंदोलन केले. आंदोलन केल्यानंतर ते त्या ठिकाणी आंदोलन झालं, त्या ठिकाणी 2-3 दिवस पाणी सोडतात. त्यानंतर ते पाणी असं सोडतं का एखादा भाग तो बंद करून ते पाणी त्या भागामध्ये सोडलं जातं. पाण्याची समस्या आता तुम्ही तर बघताच आहे घरात आल्यावर काय परिस्थिती आहे काय नाही. तर पाणी आमची ते 2-2.5 महिने 3 महिने झाले पाण्याचा, नगरपालिकेचं पाणी अजिबात येतच नाही. राज्यात उन्हाचा तडाखा वाढलाय. वाढत्या उष्णतेमुळे धरणातल्या पाणी साठ्यातही कमालीची घट झाली आहे. माझ्या आजूबाजूला दिसणारी ही खडकाळ जमीन कुठल्याही पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या ठिकाणची नाही, तर हे नाशिक जिल्ह्यासह औरंगाबाद नगर या जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण आहे. आणि गंगापूर धरणामधला आपण जर पाणीसाठा बघितला तर हा पाणीसाठा आता हळूहळू कमी होत चाललेला आहे. गंगापूर, गौतमी, गोदावरी, कश्यपी असे 4 धरण समूह आहे. या 4 धरण समूहामधला एकूण पाणीसाठा हा आता 41% आलेला आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये 24 धरण प्रकल्प आहे. या 24 धरण प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा हा 38% आलेला आहे. मंत्रिमंडळाने सुद्धा त्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन कलेक्टरचे जे अधिकार जे आहेत हे प्रांताला दिलेले आहेत. आणि आम्ही सुद्धा सगळ्यांना सांगितलेलं आहे का बाकीचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, परंतु पिण्याच्या पाण्याची सोय जी आहे ही त्वरित झाली पाहिजे. उष्णता वाढतीय, सूर्यनारायण आग ओकतोय, बाष्पीभवनाचा वेग वाढलाय, धरणांमधला पाणी साठा झपाट्याने कमी होतोय, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झालीय, टँकरची मागणीही वाढलीय. सध्या तरी पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी जपून वापरणं एवढा एकच मार्ग आहे. नागपूरहून सरिता कौशिकसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.